एकूण 440 हेक्टरवर असलेले हे नवीन जिल्हा मुख्यालय यापैकी 103 हेक्टरवर जिल्ह्याचे हेडक्वार्टर्स तयार करण्यात आली आहे. डिस्ट्रिक्ट लेवलवरील महत्त्वाच्या इमारतीसह पायाभूत सुविधा सिडकोकडून विकसित करण्यात आलेल्या आहेत. या इमारतीचे रचना पण विशेष आहेत. व्हेंटिलेशन, एनर्जी स्टोरेज, ग्रीन स्पेसेस, ओपन स्पेसेस हे सर्व गोष्टी या इमारतीची वैशिष्ट्य आहे. या इमारतीची आर्किटेक्चरल संकल्पना, या ठिकाणचे जवाहरचे जे महाराजा आहेत त्यांची जे पॅलेस होती त्या पॅलेसवर केलेलं आहेत. पालघर बोईसर स्टेट हायवे आणि विरार ढहाणू रेल्वे मार्ग यामुळे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरच्या ठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटी या ठिकाणी लाभलेली आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना येणे जाण्यासाठी हा ठिकाण खूप सोयीचे झालेले आहेत. सर्व इमारतीच्या सिव्हिल व इंटिरियरचे काम पूर्ण झालेले आहेत आणि आज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि SP कार्यालय या इमारतींचे इंटरनल वर्क देखील पूर्ण झालेले आहेत आणि हे सर्व इमारती जिल्हा प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. उर्वरित इमारतींपैकी प्रशासकीय इमारतींचे इंटरनल वर्क हे अंतिम टप्प्यात आहे. तसेच विशेष अतिथींसाठी बंगले आणि कर्मचाऱ्यांसाठी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 हे सर्वांसाठी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि ते कामसुद्धा अंतिम टप्प्यावर आहेत आणि डिसेंबरपर्यंत ते काम पूर्ण होतील. पालघर जिल्ह्यात नागरिकांना मी या ठिकाणी आणि या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि सिडकोच्या वतीने आपण सर्वांचा मी आभार मानतो. काही लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.